5, 4, 3, 2, 1. बड़ी पप्पा डैडी बोलायला किती छान वाटत नाही. आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असत. पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही. लोकांनी वडील रेखाटलेले पण तेही तापट व्यसनी मार झोड करणारे. नाही, समाजात 1-2% असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे असून जे पाठ असतात ती रडून मोकळे होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहत. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणे रडू शकते, पण रात्री उशीर तोंड खुपसे मुसमुसतात ते आपले वडीलच असतात. चटका बसला, थेट लागली, फटका बसला तर आई ग हात शब्द बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना एखाद्या मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला तर बाप रे हात शब्द बाहेर पडतो. कारण छोट छोट्या संकटांनाही चालते हो, पण मोठ मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पटतय का? आज अशाच एका बापाची एक कहाणी. रोज सकाळी सराजा निघताना बोली,
सांगायचे काल राहुनी आलेली जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा असा गेलो आहे बाळापुरा असा गेलो आहे बाळापुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले कळाला देतो लवकर जातो आणि उशिराला येतो एका घरी राहून या मनामध्ये घोर तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे मिसटून पुरे काय तुझ्या माझ्या उंजळी जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे